दुसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी सतीश चव्हाण. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. आज घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा मी आढावा घेतला. वसुलीचा आढावा घेताना असं निदर्शनास आलं की आपली एकदम वसुली कमी आहे. दयनीय म्हटलं तरी चालेल. घरपट्टीची आत्तापर्यंत वसुली 33% झालेली आहे आणि पाणीपट्टीची फक्त 13% झालेली आहे. त्यामुळे याच्यात वसुली स्ट्रिक्ट करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत जप्तीच्या नोटिसा जवळपास 1,00,000 घरपट्टीधारकांना दिलेल्या आहेत. पाणीपट्टीच्या पण 40,000 नोटीस आपण इश्यू केलेल्या आहेत. उद्यापासून आमचे कर्मचारी सगळे आता वसुलीसाठी बाहेर पडतील. वसुली केल्याशिवाय आम्हाला महापालिकेचे विकास कामं पण करता येणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी आपण एक अभय योजना पण आणलेली आहे. शास्तीमध्ये 75% सवलत आपण 31 तारखेपर्यंत देतो. या अभय योजनेचा पण नागरिकांनी लाभ घ्यावा. जे थकबाकीदार वसुली करून देणार नाहीत त्यांची आपण नावं पण आपण बोर्डवर मेन चौकामध्ये आपण झळकवणार आहोत. पाणीपट्टी कनेक्शन पण बंद करायची कारवाई आम्ही सुरू करणार आहोत. त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे की आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी जी थकीत आहे आणि चालू आहे ते सर्व करून महापालिकेला सहकार्य करावं. या पाणीपट्टी वसुलीतून आपण महापालिकेची जी काही विकास कामं ते करण्यासाठी आम्हाला मदत होईल. एकदमच वसुली कमी असल्यामुळे आम्हाला हे नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागत आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी सक्तीनं कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे ह्या कारवाईला आपल्याला सामोरं जायचं नसेल तर आम्हाला सहकार्य करावं एवढंच आवाहन मी सर्व नागरिकांना करत आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.